हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. काल मी जो ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केलेला होता, तर त्याच्याखाली कमेंट्स आल्या होत्या की जेव्हा आपण पहिल्यांदा गौराई देतो तर त्यावेळेस त्या कशा पद्धतीनं दिल्या गेल्या पाहिजेत, किंवा त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचा समावेश असला पाहिजे, त्या कशा पद्धतीनं देतात. तर याच्या संदर्भात आणि हा टॉपिक माझ्या डोक्यामध्ये सुद्धा होता, त्याच्यामुळे मी व्हिडिओ करणारच होते, पण तुमच्या कमेंटमुळे मी थोडासा हा व्हिडिओ लवकर करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौरायांसंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जसं की आपल्याला बऱ्याचशा वेळेस असं होतं की एखादी वस्तू सापडते गौरायांशी संबंधित, तर त्यावेळेससुद्धा गौराया आणल्या जातात. तर कुठल्या कुठल्या वस्तू सापडल्या पाहिजेत, किंवा कुठली एखादी वस्तू जर सापडली असेल तर आपण त्याचं कशा पद्धतीनं पूजन करायचं, काय करायचं, किंवा जर घरामध्ये तुमच्या पहिलीच गौराई आहे सासरी पण असल्यावर सुद्धा आपल्या माहेरकडच्यांनी आपल्याला गौराई द्यावी लागते, तर ती सुद्धा कशा पद्धतीनं दिली गेली पाहिजे याच्याविषयी आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आता व्हिडिओला सुरुवात करायचीच आहे, तर व्हिडिओमध्ये मला बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजावून सांगायच्या, तर त्याच्यामुळे तुम्हाला कुठला तरी जवळचा संदर्भ पाहिजे, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला माझं स्वतःचं आणि माझ्या बहिणीचं उदाहरण देणार आहे. आमच्या दोघींचंच कशामुळे, तर आम्ही दोघी जणी बहिणी असलो तरी सुद्धा माझ्या सासरी पहिल्यापासूनच, म्हणजे आई, नाना आणि आईंच्या पण अगोदर त्यांच्या सासूबाई वगैरे, ह्या सगळ्या अशा पिढ्या ना पिढ्या गौराया आमच्या इथं आहेत. आणि माझ्या दिदीकडे गौराया नव्हत्या, तर मग आता तिला गेल्या वर्षी गौरायांचे हात सापडले होते आणि उजवा हात तिला सापडला होता. तर मग तिचं सुद्धा तिनं कशा पद्धतीनं केलं आणि आता आमच्या इथं आहेत. मग लग्न झाल्यानंतर लगेच दुसऱ्यांदा पहिल्यांदाच जी गौराई आलतो, गौरायांचा सण आलता, त्या गौरायांच्या सणाला माझ्या मम्मीनं सुद्धा मला गौराया आणून दिलेल्या होत्या. तर मग आता मी तुम्हाला त्या गोष्टी समजावून सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण पाहूयात माझ्याविषयी की आमच्या घरामध्ये पहिल्याच गौराया आहेत, मग मम्मीनं मला कशा पद्धतीनं त्या गौराया दिल्या. तर जेव्हा आपल्या घरामध्ये पहिल्या पिढीनं पिढीपासून गौराया असतात, त्यावेळेस सुद्धा अशी रीत प्रचलित असते की लग्न झाल्यानंतर जी नवीन सून येते तिच्या सुद्धा गौराया तिच्या माहेरच्या लोकांनी द्यायच्या असतात. तर याच्यामध्ये यथाशक्ती गोष्टी असतात, कारण की प्रत्येकाचीच परिस्थिती खूप चांगली असेल असं नाही, तर प्रत्येक जण जे ते आपल्या सोयीनुसार आणि हौशेनुसार त्याच्यामध्ये गोष्टी ऍड करत जातो. तर महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी अगोदर तुम्हाला सांगते, ते म्हणजे गौराईंचे मुखवटे. काही काहींच्या घरामध्ये पितळेचे गौराईंचे मुखवटे असतात, तर मग जर त्यांच्या घरामध्ये तशा पद्धतीचे मुखवटे असतील तर तुम्हाला सुद्धा तशाच पद्धतीनं मुखवटे द्यावे लागतात. आमच्या इथं तुम्ही पाहिलेले आहेत की आपले साधे रेग्युलर बऱ्याचशा जणांच्या घरामध्ये मुखवटे असतात, तशाच पद्धतीचे होते. तर त्याच्यामुळे मम्मीने मला आपण शाडू किंवा आता प्लॅस्टर ऑफ पॅरिस निघालेले, तर त्याच्यामुळे तशाच पद्धतीने प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे मुखवटे दिलेले होते. दोन मुखवटे असतात आणि जेव्हा गौराई येते तेव्हा ती सुनी कधीच येत नाही, मोकळी कधीच येत नाही, तिच्याबरोबर तिची दोन पिल्लं सुद्धा असतात, एक मुलगा असतो आणि एक मुलगी असते. तर आपल्याला त्या छोट्या बाळांचे सुद्धा मुखवटे द्यावे लागतात. पाटी घेतली जाते गौराया ठेवण्यासाठी, मग ती पाटी कोणी कोणी स्टीलची घेतं, कोण पितळेची घेतं. त्या पाटीमध्ये गहू किंवा तांदूळ यापैकी एक रास असते, पण तांदळाच्या रासीपेक्षा सुद्धा गव्हाची रास ही उत्तम असते. ओटी जरी तुम्ही भरत असताल ना सुवासिनीची, तरी सुद्धा खूप एवढे मोठे तांदूळ द्यायचे त्याच्याऐवजी एवढेशेच गहू द्या, पण गहू हे चांगले असतात. तर त्याच्यामुळे गव्हाच्या राशीमध्ये आपल्याला ती गौराई ठेवून द्यायची असते. मग आता गौराई आली त्याच्यामुळे मग तिचा साज शृंगार तर आलाच, मग त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या यथाशक्ती असे सगळे, आता तर तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये इतके सगळे सगळीकडेच दिसतात असे मोठे मोठे छान छान गळ्यातले बांगड्या निघालेल्या आहेत स्क्रीनच्या, पण बांगड्या गळ्यातले. मग गळ्यातले तुमच्याच्यानं खूप व्हरायटी घेणं शक्य नसेल तरी सुद्धा मंगळसूत्र देणं हे गरजेचंच असतं. खोटंच मंगळसूत्र असतं पण दोघींनाही ते मंगळसूत्र, नाकातली नथ या गोष्टी दिल्याच जातात. आणि मग एक्स्ट्राची जी ज्वेलरी आहे ती तुम्ही तुमच्या पैशाच्या ताकदीवर ती वाढवू शकता. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे साड्या, दोन गौरायांना दोन साड्या, त्याचबरोबर घरातील आता आपली मुलगी आणि तिचे सासू सासरे तिचा नवरा या सगळ्यांना सुद्धा कपडे घेतले जातात. त्याचबरोबर जी आपण दोन लहान बाळं दिलेली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा दोन ड्रेस आपल्याला द्यावे लागतात, एक मुलाचा वेगळा मुलीचा वेगळा. तर अशा पद्धतीनं झालं हे सगळं. त्याचबरोबर गौरायांचे हात सुद्धा असतात बरं का, पण काही काहींच्या घरी गौराया उभ्या करतात पण त्यांना हात नसतात. माझ्या पण एका मैत्रिणीच्या घरी गौराया आहेत पण त्या गौरायांना हात नाहीयेत. तर मग त्याच्यानुसार ती सगळी विचारपूस करून सुद्धा आपल्याला या गोष्टी द्याव्या लागतात. आमच्या गौरायांना हात आहेत तर त्याच्यामुळे मम्मीने दोघींचेही दोन सेपरेट सेपरेट हात दिलेली होती, हाताची जोडी दिलेली होती. आणि याच्यानंतर आता येतो तो म्हणजे फराळ.
तर फराळामध्ये आपण जे काही गौरायांच्या पुढे ठेवतो ते आपण आपल्या आवडीने सगळं द्यायचं असतं. त्याचबरोबर मिठाई येते, फळं येतात, फुलं येतात, तर या सगळ्या गोष्टी येतात. त्याचबरोबर खेळणी सुद्धा दिली जातात. खेळणी मग आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर मोजून तुम्हाला द्यायची असतील तर अगदी 5 ते 7 खेळणी दिली नावापुरती तरीही चालतात. आणि जर तुम्हाला खूपच हौस असेल तर मग तुम्ही आपण कसं म्हणतो हौशेला मोल नाही, तुम्ही कितीही त्याच्यामध्ये ऍड करू शकतात गोष्टी. त्याचबरोबर काही काही जण साखरेचा रूपवत सुद्धा देतात, छान दिसतो गौरायांपुढे. आणि या सगळ्यांमध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे गाय आणि वासरू. तर गाय आणि वासराची जी असते ना एवढी छोटीशी आपण त्याला मूर्ती म्हणूयात, माझ्या घरामध्ये सुद्धा आहे आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही ती पाहिली सुद्धा असेल माझ्या बॅक साईडला कुठेतरी. तर गाय वासराची जी मूर्ती आहे ती आवर्जून द्यावीच लागते. तर ती मूर्ती ही तुम्हाला द्यावीच लागेल. त्याचबरोबर 5 धान्याच्या राशी, आपण गौरायांच्या पुढे धान्याच्या राशी ठेवतो तर त्या राशी सुद्धा आपल्याला द्याव्या लागतात. तर अशा पद्धतीने या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला गौरायांसोबत द्याव्या लागतात. आणि ज्या दिवशी आपण गौराया घेऊन जाणार आहोत तर तो आता दिवस कसा निवडायचा, कारण की तुम्हाला असं वाटेल की आता हा अमुक एका तारखेला गौराई आगमन आहे तर त्याच दिवशी आपल्याला त्या द्यायला जावं लागेल का, तर नाही. कसं असतं आता एखाद्याचं माहेर जवळ असतं, एखाद्याचं लांब असतं, मग त्यांना सुद्धा त्यांच्या घरी गौराया असतात आणि आपल्याला आपल्या घरी, मग आता त्याच एकाच दिवशी हे सगळं गोष्टी ऍडजस्ट होणं शक्य नाही. तर तुम्ही ब्राह्मणांना विचारून एखादा शुभ मुहूर्त पाहू शकता. जर ब्राह्मणांना विचारायचं नसेल तर कॅलेंडर मध्ये सुद्धा एकदम खालच्या लाईनला दिलेलं असतं की शुभ दिवस आणि त्याज्य दिवस. तर त्याच्यामधले शुभ दिवस कुठले कुठले आहेत ते बघायचं आणि त्याच्यानुसार मला असं वाटतं की शुभ दिवस दिलेले नसतात, फक्त दिलेलं असतं की महिन्याच्या शेवटी एक कॉलम आहे तिथं दिलेलं असतं की त्याज्य दिवस, म्हणजे जे दिवस चांगले नाहीयेत, म्हणजे जे चांगले दिवस नाहीयेत ते सोडून द्यायचे आणि त्याच्या व्यतिरिक्त जो दुसरा दिवस आहे तो आपण निवडायचा, कारण की मग ते सगळे शुभ दिवस असतात. तर त्याच्यापैकी एक दिवशी तुम्ही तुमच्या सोयीनं जाऊ शकता. आता हे श्रावण महिन्यापासून गेलं तरी सुद्धा चालतं, म्हणजे आता इथनं पुढे हे सगळं सुरूच होतं गोष्टी देणं. जे खूप लांबचे आहेत ते गौराया यायच्या साधारण 1-2 आठवडे अगोदरच म्हणजे आपल्या मुलीकडे जाऊन गौराया देऊन येतात. तर आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट जी आपल्याला ज्या दिवशी आपण जाणार आहोत त्याच दिवशी करायची, ती म्हणजे शिदोरी. बिना शिदोरीचं आपल्याला जायचं नाही. मग तुम्ही त्याच्यामध्ये विकतचे लाडू आणा किंवा घरी लाडू तयार करा किंवा पोळ्यांची शिदोरी करा किंवा सांजोरे करा किंवा तुमच्या भागामध्ये शिदोरी म्हणून ज्या गोष्टी दिल्या जातात त्या गोष्टींपैकी एखाद्या गोष्टीची शिदोरी तुम्हाला न्यायची आहे तुमच्या मुलीकडे किंवा ज्यांना तुम्ही गौऱ्या घेऊन जाणार आहात त्यांच्याकडे ती न्यायची आहे. आणि शिदोरी सोडायची, मग आता शिदोरी सोडायची पण कधी सोडायची, गौराया घेऊन गेल्याच्या पुढे सुद्धा काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. आता तुम्ही गौराई घेऊन गेलेला आहात तुमच्या मुलीकडे, तर मग तिथं गेल्यानंतर गौराया मांडायच्या, गौरायांपुढे आपण जो काही खेळ आणलेला आहे, जे काही पदार्थ आणलेले आहेत, ज्या काही इतर वस्तू आहेराच्या ह्या त्या आणलेल्या आहेत, त्या सगळ्या अशा मस्तपैकी खाली मांडून ठेवायच्या, सजावट करून ठेवायची खाली, आणि शिदोरी पण तिथंच ठेवायची. आणि मग कमीत कमी 5 तरी सुवासिनी त्यांच्या तिथल्या भागातल्या शेजारच्या बोलवायच्या आहेत शिदोरी सोडण्यासाठी. मग ते पण आपलं कौतुक पाहतात गौराया आणलेल्या आहेत हे समजतं सगळ्यांना. म्हणजे एक आपण थोडक्यात आनंदाचीच ती बातमी असते तर ते सगळ्यांना सांगण्याची एक पद्धत आहे गौराया आणल्यानंतर. तर त्याच्यामुळे मग त्या बायकांना बोलवायचं सुवासिनींना, मग नंतर शिदोरी सोडायची आणि त्या शिदोरीतला आपण देतोच. प्रत्येक बाई जी आलेली आहे तिच्या हातावरती थोडंसं त्यातला गोडाचा पदार्थ दिला जातो. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आणि आणखीन एक गोष्ट तुमच्यासाठी सांगून ठेवते की ज्यांच्या घरी गौराया येणार आहेत त्यांनी सुद्धा ज्यांनी गौराया आणलेल्या त्यांची ओटी भरावी लागते खणा नारळाने. तर अशा पद्धतीचा असतो हा सगळा गौराई आणण्याचा कार्यक्रम, जो की माझ्या घरी झालेला होता. मी तो तुम्हाला सांगितला जे माझ्या मम्मीने केलेलं होतं ते. आता याच्यामध्ये सांगताना जर एखादी गोष्ट माझ्याकडनं विसरली असेल तर तुम्ही ते समजून घेताल, पण मी पुरेपूर म्हणजे मी मम्मीला विचारलं, आईंना विचारलं, सगळ्यांना विचारून ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगते. शक्यतो तर काहीच न विसरण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा एखाद्या भागानुसार एखादी गोष्ट याच्यामध्ये ऍडिशनल असू शकते, तर ती तुम्ही मला समजून घेताल याची खात्री आहे. आता झालं या माझ्याकडे अगोदरपासूनच गौराया होत्या त्याच्या संदर्भात. आता आपण बोलूयात की ज्यांच्या घरी गौराया नाही पण त्यांना जर गौरायांच्या संदर्भातील एखादी वस्तू सापडली तर ते कसं करायचं. तर सगळ्यात अगोदर आता कुठल्या कुठल्या गोष्टी सापडतात ते मी तुम्हाला सांगते. की आता गौरायांचे साचे निघाले, पण याच्या अगोदर पूर्वी गौरायांची अशी बॉडी वगैरे काही नसायची, फक्त जी तिपाई असते त्याच्यावरती गौराया उभ्या केल्या जायच्या. डब्बे, घागर याच्यावरती याचा वापर करून गौराई उभी केली जायची. त्याच्यामुळे मग
एकतर म्हणजे त्या गोष्टी सापडत नसायच्या ना मग मग त्याच्यामुळे एकतर गौराईंचे मुखोटे सापडतात, काही काही जणी खूप लकी असतात त्यांना अक्षरशः दोन्ही मुखोटे सापडतात, काही काही जणींना एक मुखोटा सापडतो किंवा हात तुम्हाला सापडू शकतात. तिसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे गौराईंचे घेतलेले दोरे. एखाद्या माणसाने कसं असतं, गौराईंचे जे घेतलेले दोरे आहेत ते आपण वारंवार वर्षानुवर्षे ठेवून ठेवून गौराईच्या आतमध्ये कधीपर्यंत ठेवणार, तर प्रत्येक वर्षी काय केलं जातं, नवीन दोरा घातला जातो आणि गेल्या वर्षीचा जो घेतलेला दोरा आहे तो काढून कुठेतरी पुरला जातो. मग तो पुरलेला दोरा जो आहे ना तो असाच कोणाला तरी सापडतो, तर त्याच्यामुळे दोरे सापडतात. किंवा गौराईंचे आता हल्ली पाय सुद्धा म्हणजे एकदम छोटेसे जे पाऊलं असतात की नाही ती सुद्धा सापडतात. तर अशा पद्धतीने मुख्यत्वे करून ह्या चारच गोष्टी सापडतात. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी सापडल्यानंतर तुम्ही तुमच्या घरी गौराया आणू शकता. पण त्याची पण एक आपण कसं म्हणतो प्रोसिजर आहे, ती कशी करायची. तर आता समजा तुम्हाला त्याच्या अगोदर आणखीन एक गोष्ट सांगते की तुम्हाला पूर्ण 12 महिन्यात कधीही सापडेल असंही नसतं बरं का, तुम्हाला फक्त या श्रावण महिन्यातच या गोष्टी सापडतात. कारण की माझा जो अनुभव आहे, मी ज्या बायकांशी बोललेली आहे, ज्यांच्याशी विचारपूस केलेली आहे, तर त्यांच्यानुसार मला असं समजलंय की वर्षभर या गोष्टी सापडत नसतात आणि वर्षभर या गोष्टी नजरेला सुद्धा येत नसतात. मग आपण तो देवाचा महिमा म्हणू शकतो त्याला. कारण की ज्या महिन्यात म्हणजे आता गौरायांची गणपतीची चाहूल लागते त्यावेळेपासून या सगळ्या गोष्टी दिसायला लागतात ज्यांच्याकडे गौराया येणार असतात त्यांना. अगदी गेल्याच वर्षी माझ्या बहिणीला, माझ्या दीदीला गौराईचा हात सापडला होता. तर ती तिच्या शेताकडे चाललेली होती, तर त्यावेळेस गाडीमध्ये तिघ चौघ जण होते आणि गाडी काही म्हणजे मला आता नक्की सांगता येणार नाही, तर कशाच्या तरी निमित्ताने ते गाडीतनं खाली उतरले. आणि खाली उतरल्यानंतर तिच्या सासूबाई होत्या, तिचे मिस्टर होते, दीदी होती आणि तिची मुलं होती की नाही माहिती नाही, तर हे सगळेजण होते. आणि म्हणजे तिला हात दिसला, मग हात दिसल्यानंतर तिला खूप आनंद झाला. कारण की तिच्या घरी गौराया नव्हत्या आणि तिची खूप इच्छा होती की मला असं काहीतरी गौराईचं मिळावं, काहीतरी दिसावं ह्या दिवसांमध्ये, जेणेकरून मी गौराई आणू शकते. तर मग हे असं असतं की ज्याची खरंच खूप मनापासून इच्छा असते त्याला गौरायांच्या अशा काहीतरी गोष्टी नजरेस पडतात. तर त्याच्यामुळे तिला तो हात दिसला, तिनं तिच्या सासूबाईंना सांगितला. तर मग त्यांनी त्यांच्या ओळखीचे एक ब्राह्मण होते काका, तर त्यांना लगेच फोन केला की काका आम्हाला असा असा इथं हात दिसलेला आहे आणि तो गौराईचाच आहे. का तर गौराईचे हात आपल्याला लगेच ओळखू येतात आणि अंगठ्यावरनं कळतं की तो उजवा हात आहे की डावा हात आहे. तर त्याच्यावरनं तिला उजवा हात सापडला होता. तर त्याच्यामुळे त्यांनी काकांना फोन केला, तर काकांनी सांगितलं की हा वेळ म्हणजे वेळ पण महत्वाची असते ना त्याच्यामध्ये, तर कुठल्या वेळेला सापडलाय किंवा कुठल्या वेळेला दिसलाय तर तो वेळ वार चांगला आहे, तर तुम्ही तो घरी घेऊन जावा. आणि घरी घेऊन जावा, देवाराच्या वरती ठेवा, हळदी कुंकू लावा, भाजी भाकरीचा किंवा साखरेचा कशाचा तरी नैवेद्य दाखवा. तर अशा पद्धतीनं तिनं ते सगळं केलं. आणि आता तुम्ही म्हणताल की जर तुमच्या ओळखीचे ब्राह्मण काका नसतील तर आम्ही अचानकपणे काय करावं, तर काही करू नका. ज्या गोष्टी तुम्हाला दिसतील गौरायांशी संबंधित तर ती तुम्ही उचलून घरी घेऊन या, काहीच हरकत नाही. तुमच्या देवापाशी ठेवा, पूजा करा आणि मग नंतर एखाद्या ब्राह्मण काकांकडे जाऊन मग चौकशी करा की आम्ही याचं कसं करू, काय करू. त्याच्या पुढची जी काही माहिती आहे त्याच्या संदर्भातली ते सगळे ते काका देतील. आणि पहिल्या वर्षी कधीच गौराया आपण लगे आणले की उभ्या करू शकत नाही, तर पहिल्या वर्षी ती गौराई ही म्हणजे धान्याच्या राशीत पाटीतच बसलेली असते, त्याला आपण असं म्हणतो की खाली बसलेली गौराई. तर पहिल्या वर्षी ही खालीच बसवली जाते आणि मग दुसऱ्या वर्षीपासून तुम्ही तिला उभी करू शकता किंवा तुम्हाला कशा पद्धतीनं तिला करायचे आहे तिचं कौतुक त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीनं असते की त्याचे काही धागे दोरे सापडल्यानंतर ची जी गौराई आहे ती कशी स्थापित करायची ते. आता ज्यांना एखादी गोष्ट सापडती त्यांनी गौराया कशा आणायच्या ते सुद्धा सांगते. मग ज्याला हात सापडलेला आहे ती व्यक्ती म्हणजे आता समजा सासर असेल आपलं, तर आपण आपल्या गौराया बाजारामध्ये जाऊन गौरायांचे मुखोटे, त्याचे साचे, हात सगळं काही खरेदी करून आणू शकतो, त्याला सुद्धा परवानगी असते. किंवा जर तुमच्या सासरी सॉरी जर तुमच्या माहेरी चांगली परिस्थिती असेल तर तुम्ही परत एकदा माहेरच्यांना मागून सुद्धा घेऊ शकता की मला आता ही ही वस्तू सापडलेली आहे, ब्राह्मण काका म्हणलेले आहेत की चांगले घेऊन या. तर मग तुम्ही तुमच्या माहेरच्यांच्याकडून मागून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकता. दोन्हीही पद्धतीनं चालतं, तुम्ही आणा किंवा माहेरकडनं घ्या. तर अशा पद्धतीने ही आहे गौरायांची माहिती. जेवढी मला माहिती होती ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. याच्या संदर्भात जर तुम्हाला आणखीन इतर काही माहिती हवी असेल तर ती सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा, तर त्याच्याविषयी सुद्धा माहिती देण्याचा मी प्रयत्न करेल. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती आपण स्टार्टिंग सुद्धा केलेली आहे की गौराया कशा पद्धतीनं उभ्या करायच्या, साडी कशी नेसवायची,
त्यातला एक व्हिडिओ मी अपलोड देखील केलेला आहे की कुठल्याही साचाचा वापर न करता गौराई कशी उभा करायची आणि अगदी मस्त अशी आपली साडी जी आहे ती त्याला नेसवून झालेली आहे. तर तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. आणि अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी किंवा माझे ब्लॉग्स पाहण्यासाठी पूनम शिंदे या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक हा नक्कीच केला पाहिजे. चला तर मग पुन्हा भेटूयात. बाय.